विश्वजीत कदमांसारखा कॅन्डिडेट आहे, अनिल शिरोळे, दीपक पायगुडे, अशा वेळेला आपण या फाईट कडे कसा बघतला आणि आपण या लोकसभेसाठी रिंगणात आहात, तर ही तुम्ही फ्लाईट लाईटली घेतली नाही आहेत ना? नाही नाही, एक तर असं आहे की लढत लाईटली घेण्याचं काही कारणच नाही, लाईटली घेण्याचं काही कारणच नाही. समोर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले पक्ष आहेत, त्या पक्षांच्या यंत्रणा आहेत, वॉर्ड पातळीवर त्या पक्षांच्या यंत्रणा आहेत. ही यंत्रणा असणं फार महत्वाचं असतं. आमचा पक्ष मुळात 6 वर्षाचा आहे, त्यामुळे 6 वर्षाच्या पक्षानं ही लढत लाईटली घेण्याचं काही कारण नाही. बरोबर. परंतु काही जमेच्या बाजू पण आहेत, म्हणजे पक्षाची प्रतिमा, उमेदवाराची प्रतिमा, कारण आमच्या पक्षावर इतिहासाचं ओझं काहीच नाही ना. बरोबर. त्यामुळे ते आहे, उमेदवाराच्या प्रतिमेमुळे आपोआपच माध्यमांच्या मध्ये आणि त्यातून लोकांच्या मध्ये चर्चेचा मुद्दा झालेलाच आहे. विशेषतः भ्रष्टाचाराबद्दल ज्या पद्धतीनं देशभर आज वातावरण जाग झालेलं आहे, त्या पातळीवर उमेदवाराच्या प्रतिमेचाही फायदा होतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही किती जरी मोठ्या प्रस्थापित यंत्रणा असल्या तरी या प्रस्थापित यंत्रणा पैशांच्या व्यवहाराशिवाय हलत नाहीत.